विंचूर मरळगोई रस्त्यावर बऱ्याच वर्षांपासून तोंडी सांगून पत्रव्यवहार करून देखील रस्त्याची कामं होत नसल्यानं अनोखं आंदोलन छेडण्यात आलं गेल्या पंधरा वर्षांपासून मरळगोई विंचूर रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा वाहतूक केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कांदा विक्रीसाठी विंचूर या ठिकाणी घेऊन येत असतात आसपासचे सर्वच गावं निमगाव आकडा मरळगोई या ठिकाणावरून खरेदीसाठी येत असतात परंतु पंधरा वर्षांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं ना, नागरिकांना मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची समस्या सहन करावी लागते खड्डे पडल्यामुळे नागरिकांना पाठ दुखण्याचा त्रास मनक्यांचा त्रास या समस्यांना सामोरं जावं लागतंय अपघाताचे प्रमाण सुद्धा खूप वाढले असून या निमित्तानं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं परंतु एवढे मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊनही एकसुद्धा अधिकारी इथं उपस्थित न राहिल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली लवकरच या रस्त्याची दखल घेतली नाही तर लासलगाव विंचूर महामार्ग अडवण्यात येईल असं ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे ग्रामस्थांच्या वतीनं फोनवरून अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असता था, काम करणार असल्याचं फक्त तोंडी आश्वासन यावेळी देण्यात आलं याप्रसंगी विष्णू साबळे सचिन दरेकर पांडू राऊत उत्तमराव निर्भवणे सुरेश देवकर लहानू साळवे उत्तम जगताप शरद जगताप राजाराम दरेकर बळीराम जगताप उमेश जगताप दत्ता दरेकर अमोल दरेकर सोमनाथ खैरे विंचू मरळगोई आणि ग्रामस्थ उपस्थित होते पंधरा ते वीस वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था ही स संबंधित नागरिक या ठिकाणी बघत आहोत आम्ही सर्व मरडगुई गोंदेगाव गोडेगाव भरवसफाटा वायगाव विंचूर या सर्व लोकांना या ठिकाणी अनेक वेळेस इथं जातानी कम्मानक्याचे आजार पाय कोणाचे हात मोडले कोणाचे पाय फ्रॅक्चर झाले गाडीवरून अनेक जण पडले पण पंधरा ते वीस वर्षामध्ये या ठिकाणी रस्त्यामध्ये एक खडापण कोणी देखील या सदस्यांनी किंवा कुठल्याही आमदारांनी खासदारांनी इथं टाकलेलं नाही तर वारंवार सांगून निवेदन देऊन सुद्धा काही होत नाही यानंतर आता आम्ही काय केले पाहिजे सरकारला आता कोणती विनंती करायची अखेर की या रस्त्याचं काम लवकरात लवकर व चांगल्या प्रकारे करण्यात येईल आता जो जो सरकार जो मार्ग सांगेल आम्ही तो पण मार्ग आता आम्हाला आणण्यासाठी तयार आहेत आज आम्ही सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केले आमचे प्रतिनिधींनी सर्व ठिकाणी प्रत, पत्रव्यवहार केल्यानंतर देखील शासनाचा आज या ठिकाणी कुठलाही माणूस आलेला नाही हे आमचे गाव एवढे जे गाव आहेत हे सर्व गाव नेमकी महाराष्ट्रात आहे की नाही हेच आम्हाला समजत नाही शासनाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे बेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर